विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक तथा सोलापूर शहर सुवर्णकार संघाचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महेश धाराशिवकर मित्र परिवाराच्या वतीनं सोमवारी सकाळी 11 वाजता सराफ बाजार इथं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्यानं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतः महेश धाराशिवकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करत या शिबिराचा शुभारंभ केला. अनेकांनी यात हिरिरीनं सहभाग घेत मोठ्या उत्साहात रक्तदान केलं. सोलापूर सराफ बाजारासह विविध भागातील मित्र परिवारानं या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान मित्र परिवाराच्या वतीनं महेश धाराशिवकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. मित्र परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केलं. यावेळी सर्वांचं मनापासून आभार मानताना सर्वसामान्यांसाठी याही पुढे अखंडपणे कार्यरत राहताना शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरीब उपेक्षितांचं कल्याण करण्यासाठी सदैव प्रयत्न करू अशी ग्वाही महेश धाराशिवकर यांनी वाढदिवसानिमित्तानं दिली. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि जी माझी सोलापुरातले नेते मंडळी आहेत, सर्वच पक्षातले आहेत, शिवसेनेतले आहेत, त्यांच्या आशीर्वादानं आजपर्यंत आमची ही काय वाटचाल झाली आहे आणि त्याबरोबरच माझ्या वाटचालीत माझ्या मित्रांचं देखील खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्याबरोबरच वाढदिवसाचा संकल्प म्हणून जास्तीत जास्त सोलापुरातून रक्तदाते निर्माण करायचे आहे. त्याबरोबरच स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर यासाठी तन मन धनापासून योगदान द्यायचं आणि सोलापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं स्वप्न यासाठी आम्ही या दिवसापासून कार्यरत राहणार. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक विजय पुकाळे, सोमनाथ गवळी, सोमनाथ कंठीमठ, विनोद पाटील, आनंद गोयल, बाबुराव जमादार, संताजी माने, मकरंद माने, संजय होमकर, शशी थोरात, राजकुमार पवार, योगेश कंठीमठ, नाना कळसकर, मनोज कामेगावकर, सुरेश बिद्री, पिंटू कामेगावकर, नागराज कंदकूर, अनंत जाधव, गणेश जाधव, सतीश महाले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.